नाव आहे ना शिवसेना नावाचं शिवसेना आणि तो जो धनुष्य बाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते याच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते ती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे ही लाडकी बहिणी योजना हो राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेमध्ये सर्वांचाच पोलखोल केला डोंबिवलीमध्ये राजू पाटील हे मनसेचे उमेदवार आहेत आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारासाठी कालपासून सभा चालू केल्या त्यामुळे पहिली सभा राज ठाकरे यांनी डोंबिवलीमधील राजू पाटील यांच्यासाठी ठेवली होती त्या सभेत त्यांनी सांगितलं ज्या स्टेजवरती मुख्यमंत्री शिंदे येणार होते त्या स्टेजवरती बायांचा नाच केला जातो आणि दुसरीकडे म्हणतात तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहेत एवढंच नाही तर शरद पवारांचा तो किस्सा सांगितला ज्यामुळे राजकारणामध्ये फोडाफोडी चालू झाली राष्ट्रवादी पक्ष नेमकं कोणाचा आहे शिवसेना पक्ष कोणाचा आहे राज त्याच्यावरती देखील हल्लाबोल राज ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणाला प्रचंड गर्दी होती त्यांचा डोंबिवली मधील उमेदवार राजू पाटील हे निवडणुकीत शंभर टक्के निवडून येईल ही सर्वच डोंबिवलीकरांना खात्री आहे तसेच मनसेने यावेळेस जे उमेदवार उभा केलेत ते सर्वच चांगले उमेदवार आहेत म्हणजे त्यांची निवडून येण्याची खूप दाट शक्यता आहे चला आपण पाहूया राज ठाकरे यांनी डोंबोलीच्या सभेमध्ये नेमकं काय सांगितलंय पहा डोंबोली मधील सभेचा व्हिडिओ अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिलेत एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून पाहिलेत मान खाली घालून जायचे लाच वाटायची केलंय केलंय आता गद्दारी केलीय पण लोकांना समोर जायला भीती वाटायची आता काही वाटत नाही या लोकांना या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आमच्या मतांचा अपमान करून देखील आम्हाला जर काही समजा वाटत नसेल ना देवच वाचो या महाराष्ट्राला कोणी कोणाच्या अभद्र युत्या करत आहे कोणी कोणाशी अभद्र आघाड्या करत आहे अभि आप नोव्हेंबर बीस को चुनाव है मी समजू शकतो फोडाफोडीचे आदे आमचे शरद चंद्र पवार क्युकी हमारी नियत साप है देताजी की प्रॉपर्टी दोन हजार पाच ला परत नारायण राणे फोडल तिकडे परत आमदार फोडले जनता के पैसे फोडाफोडीचं राजकारण चालतं म्हणजे होत होता लोकांना लाडली बहिन कोहिने पुढे गेले मदतगार हो

जरूर मेरे लाडले बहनाओं के लिए और ते नाव ना 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 ना। ना। ना है ना शिवसेना नावाचा शिवसेना के लिए लाडले धनुष्य बाण ना मेरे लाडले बुजुर्ग तो नाचा उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी है ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी है मेरे दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र जी त्याला कसले हात घालता तुम्ही इनको मैंने कहा हमें ये करना है तुमचा स्वार्थासाठी तुम्हाला आमदार फोडा फोडूनच राजकारण करायचं करा हजम नहीं हुआ तले जमीन खिसक है माझे किती मतभेद असले कि बरी अब्पर राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचा आपत्य आहे अजित पवारांचा आपत्य नाहीये हजार इतने से पैसे महाराष्ट्राची वैचारिक घसरण व्हावी या गोष्टीला बिकत रहे क्या अरे आप बोल पक्षाचे पक्ष पळवतायत निशाण्याच्या निशाणा पळवतायत तो आप आपण पळवली जात आहेत ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्या महाराष्ट्राची ही दशा असल्या गोष्टी तर उत्तर प्रदेश बिहारमध्ये होतात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचं आहे आम्हाला आज आत्ता माझ्याकडे कुचीन एक बघायला कोणी पाठवली मला मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते लोक यायच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते तेही ही कुठेतरी भोजपुरी गाण्यावरती नाचते व्यासपीठावरती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे त्याच्यावरती एक महिला नाचते भोजपुरी गाण्यावरती ही लाडकी बहीण योजना आपण कुठे चाललोत हे असल्या प्रकारच्या व्यासपीठावरती अशा प्रकारच्या मुली आणून अशा प्रकारच्या गाण्यांवरती नाचवायची पद्धत हे सगळे युपी बिहार त्या बाजूला हे आपल्याकडे कधीच नव्हतं हे आपल्याकडे सुरू झालं आता आपल्याकडच्या व्यासपीठांवरती पक्षाच्या व्यासपीठांवरती राजकीय व्यासपीठांवरती अशा प्रकारच्या मुली नाचवायला आपण आणायला लागलो आता मला असं वाटतं एकनाथ शिंदेने याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे हे कोणाचं डोकं आहे अह मातारी बेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हो या असल्या घालया सगळ्या राजकारणामधनं आपल्याला महाराष्ट्र वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आवाज शिवसेना असू देत राष्ट्रवादी काँग्रेस असू देत भारतीय जनता पक्ष असू देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हो कुठचा पक्ष टिकला नाही टिकला काही फरक नाही पडत महाराष्ट्र टिकणं गरजेचं आहे महाराष्ट्र बर्बाद होता का मे जर महाराष्ट्र बर्बाद झाला याचं नाव नाही घेता येणार ना आपल्याला ज्या शिवछत्रपतीने एवढं अख्खं राज्य उभं केलं एवढा मान उभा केला अटकेपार झेंडे फडकवले आपल्या मराठी शाहीने हा इतिहास आमचा सांगणारा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावरती मुली नाचवतोय एवढे महाराष्ट्रामधले सगळे प्रश्न प्रलंबित असताना आमच्याकडे चेष्टा चालू आहे थट्टा चालू आहे मजा चालू आहे मस्करी चालू आहे हा सहज मी तुम्हाला फक्त जस्ट हलवायला आलो होतो हलवायला जागे आहात जिवंत आहात माझी परत पंधरा तारखेला माझी इकडे परत सभा आहे त्यावेळेला इतर बाकीच्या राजकीय बाकीच्या गोष्टींवरती मी बोलिनच बाबा नो माझी तुम्हाला फक्त एवढंच म्हणायला तुम्हाला सांगणंय महाराष्ट्रासाठी जागे राहा महाराष्ट्रासाठी जिवंत राहा आपल्याकडच्या चार ओळ्यात ना महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडाने आले अनेकांचा डोळा हा महाराष्ट्र मारण्यासाठी तुमचं लक्ष या महाराष्ट्रावरती असलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या, या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रासाठी म्हणून मी तळमळीने मी या महाराष्ट्रासाठी म्हणून काम करतोय मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र वा। माझ्या हातून घडावा एवढीच इच्छा आहे म्हणून माझ्या हातामध्ये तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा